निघून जाते. पण आपल्याला कुठं जगायला? लोक जगण्यासाठी खातात, कुणी खाण्यासाठी जगतात. आपण कशासाठी जगायचं? आपण खाण्यासाठी नाही, आपण जगण्यासाठी खायचं. म्हणून दोन घास खाऊन घे आणि नंतर घटा घटा पाणी पिऊन घे. चला करा सुरुवात. दिवसभर कोणासाठी राब राब राबायचं आपण? हा, आणि मग उपाशी राहायचं, मग आपल्या तब्येतीच कस होईल बर? असं म्हणतो तुझंही बरोबर आहे. अरे घे. हे बघा, आपल्याला जगायचे आपल्या बाळासाठी, संघर्षासाठी. त्याला ना आपण खूप मोठं करायचं. आपण आहे ना त्याला या मोठ्या शहरात पाठवूया. पण काय हो, त्यासाठी थोडी बचत व्हायला हवी. हो, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. ते तर आपलं स्वप्न आहे. अग, संघर्षाला खूप मोठ करायचं इकडे ऑलरेडी मोठा. आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. रेडीमेड पोरगा भेटला म्हणा एवढा मोठा सुविधा तक नाही. आपण या मिल मध्ये राब 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 केली. पण मी काय म्हणतो की का आपण मिळणाऱ्या मिळकतीपेक्षा संघर्षाचं शिक्षण आणि त्याच्यावर होणारा पैसा हा खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने हा पैसा जो मिळ म्हणून भेटतोय हा कमी पडतो असं मला म्हणायचं आहे. असं का म्हणता तुम्ही? आपण आहे ना संघर्षाला ना सरकारी शाळेत टाकते, म्हणजे कसं एक खर्च येणार नाही आणि शिवाय त्याला स्कॉलरशिप पण मिळेल आणि पुस्तकं तर खूप त्याच्यात मिळतील. असं म्हणतोय स्मिता. पण तू भेडी आहेस. मी काय म्हणतो, आज हे जे युग आहे हे संघर्षाचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे, खाजगी युग आहे. आणि आता काय शिक्षणाचं खरं काय नाही, आता इंग्रजी आलीच पाहिजे. जर आपल्याला इंजिनियर, बॅरिस्टर, वकील, डॉक्टर बनवायचं असेल तर फार फार इंग्रजी आली पाहिजे. आणि यासाठी आपल्याला मात्र मला थोडा प्रश्न आहे. आज काय काय खरं नाही शिक्षण असं बोला. पैसा कितीही लागू दे पण मी माझ्या मुलाला मोठा साहेब बनवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. ठीक आहे, आता सरकारी शाळेमध्ये सुद्धा पहिल्या वर्गापासून इंग्रजी आलं. जर खऱ्या अर्थाने त्या इंग्रजीची सुरुवात झाली असेल आणि खऱ्या अर्थाने त्याला शिक्षण दिलं जात असेल तर आज आमचा सरकारी शाळेमधला मराठी शाळेतला मुलगा सुद्धा कुठे मागे नाही. त्याला कालाशी भेटतो तू म्हणतेस तेही बरोबर आहे, त्याला गणवेश भेटतो, त्याला सर्व भेटतो. आणि वरून आता डिजिटल स्कूल झाले आणि मग आपल्या बाळाचा अभ्यास जर आपण घरी करून घेतलं तर आपला संघर्ष कधीच मागे पडणार नाही. सांगून ठेवा खरंय तुमचं. पण आपल्याकडे तेवढा वेळ कुठे? वेळ काढे बाळासाठी वेळ काढावाच लागेल. आपल्याला काही करावं लागेल. शिक्षण हे वागणीच दूध आहे. तो ते प्राशन करेल तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वेळातलं वेळ काढायचं, बाळाकडे लक्ष द्यायचं. बघ ना तो बाळ. मी कुठं नाही म्हटलं. पण अंकिता आता किती वेळ झालं? कामाची वेळ झालेली, आपल्याला जायला हवी. बिल मध्ये आता ताबडतोब हजर व्हायला हवं. नाही तर ते मॅनेजर
साहेब मोठे कडक खरे. चला तर मग ऐकून आता आपण पाणी पिऊन घे. जेवणानंतर उद्या तसाला पाणी पिलं खायचं पाणीच प्यायचं. परत सकाळी उठल्या बरोबर पाणीच प्यायचं. चला निघूया. चला चला आपल्याला गेलं पाहिजे. आता मम्मी पप्पा मी तुमच्या मिल मध्ये आलो. कामगारांच्या मिल मध्ये तू कसा काय आला? तुझी शाळा नाही का रे पप्पा? आज माझी शाळा ना लवकर सुटली म्हणून वाटलं मम्मी पप्पांना थोडी मदत करावी म्हणून मी आलो. बघितलं बघितलं किती शहाणा आहे माझं बाय. संस्कार तुझे आहे जसं काही जिजाऊ माते सारखं संस्कार तर तू आहेस ना म्हणून. पण मी का म्हणतो बेटा संघर्ष तुला मिलमध्ये येता येणार नाही. आता पण का बाबा मी मिलमध्ये येणार. अरे 15 वर्षाच्या मुलाला कुठे मिल मध्ये काम करता येतो का बेटा? अरे वयाच्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाला प्रौढ म्हटला जातो. आणि तू आता मिल मध्ये काम करू लागला तर अल्पवयीन म्हणून आम्ही गुन्हेगार करणार ना. मी मॅनेजरला विनंती करेन की मला कामावर घ्या म्हणून. बाबा मी तुमच्या कामात मदत केली तर तुमच्या पगारात वाढ होईल. तुम्ही शहाणे माझा पण बाळा असं हट्ट करायचं नाही. हे बघ आमची कामाची वेळ झाली आम्हाला आता कामावर जावं लागेल. तू आत्ताच्या आता घरी जायचं आणि तो पर्यंत अभ्यास करत बसायचं. आम्ही लगेच येतो. ठीक आहे बेटा तू मम्मी ऐकतोस ना? हा मम्मीनं सांगितलं ते ऐकायचं आणि अभ्यास करायचं. आता अभ्यास करायचं वय अभ्यास करायचं खूप शिकायचं खूप मोठं व्हायचं. अरे आम्ही दोघे तुझ्या पार्टीचे आहोत. बघ चला निघूया.